विक्रांती अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, एकदम सद्गतीत झालो. मला खरं सांगायला गेलं ते विक्रांत धुमके आवडत नव्हते, पण मी स्वतःला आवडलो. मी आवडलो याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही जो तुझ्या बापाने कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो, सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाज समजतात. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकीबाईंबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल, कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन असला ते भाषेचा वाशब्द प्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर दादांनी कोणाच्या तरी लेकीबाईंबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वर्णी बसतात आणि ते बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द तुझ्या ठिकाणी ती प्रधा राखली त्याबद्दल मुलगा म्हणून तुझं जाहीरपणे कौतुक करतो.